चेंबूर विधानसभेचे आमदार प्रकाश भाऊ म्हातर्फेकर यांच्या आमदार निधीतून आज दोन ठिकाणी खरं तर कामाचा शुभारंभ होतोय. एक शौचालयाचं लोकार्पण झालेलं आहे आणि दुसरं या ठिकाणी खांदेनगर भागातील हे स्वामी समर्थ रहिवासी संघ आहे. या भागामधील लाजीकरणासाठी तिथल्या सर्व महिलांनी आणि या परिसरातील आमच्या देशमुखताई यांनी आमदारसाहेब यांच्याकडे अर्ज केले होते. त्यांची जाऊन भेट घेतली आणि त्याप्रमाणे आज आमदारसाहेबांनी या रहिवाशांच्या आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी या कामाचा शुभारंभ केलेला आहे. भाऊंच्या कामाबद्दल सर्वश्रुत माहिती आहे की अतिशय चांगल्या दर्जाचं काम या ठिकाणी होत असतं आणि म्हणून मला विश्वास आहे की हे जे काम आज सुरू होत आहे हे येथील महिलांची जी इच्छा होती त्यांच्या अनुरूप असं हे काम होईल असा विश्वास मला व्यक्त करायचा वाटतो. या ठिकाणी माझ्याबरोबर चिमूर विधानसभेचे उपविभाग प्रमुख अशोकजी माऊलकर आहेत, स्थानिक शाखा प्रमुख या ठिकाणी उमेशजी करकर आहेत, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपशाखा प्रमुख आणि आमच्या महिला शाखा संघटिका माणिकताई आज काय कारणास्तव उपस्थित राहिलेल्या नाहीत त्या देखील सर्व आमच्याबरोबर आहेत आणि भाऊंचे सर्व रहिवाशांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपके स्थानिक जो हमारे लोकप्रतिनिधि है प्रकाश भाऊ म्हातर्फेकर आमदार, उनके पास यहाँ ये स्वामी समर्थ नगर के लोगों की काफ़ी दिनों से मांग थी कि यहाँ पे लाधिकरण अच्छी तरह से होना चाहिए क्योंकि ये गए 10-15 साल से ये काम रुका हुआ था. बहुत सारे सीनियर सिटीजन लोग को यहाँ पे आने जाने में तकलीफ होती थी क्योंकि आप देखते ही होंगे कि लादी की हालत बहुत ख़राब है, नाजुक है. तो प्रकाश भाऊ के माध्यम से ये आज अच्छा सा काम होने जा रहा है और मैं उनको बधाई देता हूँ. धन्यवाद. माननीय चिमूर विधानसभा के सर्वज लाड़के हमारे आमदार अच्छा निधीतून आज तुम्ही बघितलं तर मुक्तीनगरमध्ये स्वच्छतेचा आताही आपण लोकार्पण केलं. अतिशय सुंदर मुक्तीनगरचा ते स्वच्छालय भावनी RCCचं बांधकाम करून गेलेलं आहे. तसंच आज मोठ्या प्रतिष्ठानच्या बाजूला तुम्ही संपूर्ण हा परिसर बघितला तर गल्ली 3-4 गल्ली खराब होते आणि हा स्वच्छालय जे आता इकडच्या स्थानिक महिलांनी सांगितलं की 15-1 वर्ष झाले नव्हतं काम, तेहीसुद्धा आपण लवकरात लवकर सुरुवात करणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की प्रकाश भाऊंचा काम म्हणजे अतिशय चांगल्या दर्जाचं काम करतात की बाबा एकदा केल्यानंतर मला असं वाटतं 5-8 वर्ष बघायची गरज नाही आहे. संपूर्ण वॉर्ड क्रमांक 153 शिवसैनिकांच्या वतीने मी प्रकाश भाऊंचा मनापासून आभार मानतो.